काही दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेचे सहाय्यक अभियंते रवींद्र पाटील हे कामाच्या दबावाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून आठवडाभर बेपत्ता होते. ज्या दिवशी पाटील गायब झाले नेमके त्याच दिवशी तुकाराम मुंढे सुट्टीवर गेले. मुंढेंवर या काळामध्ये अनेक आरोप झाले. 8 दिवसांनंतर पाटील परत आले. मुंढे देखील सुट्टीवरून परतले. काल व्याख्यानादरम्यान या सगळ्या घटनेमागची कहाणी मुंढेंनी जाहीर केली. मुंढेंनी दिलेल्या माहितीनंतर अभियंते रवींद्र पाटील गायब होण्यामागे खरंच कामाचा दबाव होता का याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नाशिकमध्ये डॉक्टर नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमाला हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या निमित्तानं आयुक्त तुकाराम मुंढे यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. त्यावेळी मुंढे बोलत होते. इंजिनियर जे काही चिठ्ठी देऊन करून निघून गेले की प्रेशर आहे वगैरे वगैरे, म्हणजे काय त्याचं म्हणजे असं असं लिहिलेलं आहे काय ना, जर ड्रेस घेण्याचा प्रयत्न करा. त्यावेळेस मी एक वाक्य वापरलं होतं, यू कॅन व्हेरीफाय फ्रॉम माय ऑफिसर, त्या मोमेंटला ही विल कम बॅक, दिस वॉज माय स्टेटमेंट. बट त्यांनी मला म्हटलं तुम्ही असं कसं काय म्हणू शकता, म्हणलं चिठ्ठीत काय लिहिलं याच्यावर मी सांगू शकतो तुम्हाला. तेवढं मला सिक्स सेन्स माहीत नाही का आहे, अनायटिक स्किल आहे, जे काय ते आहे. तो येईल ऑफिस म्हणतो. ऑफकोर्स त्यांचा कलिग असल्यामुळे त्यांना वाईट वाटणं सांगणं, सर असं कसं स्टँड घेतात असं म्हणू शकतात, त्यांना वाईट वाटणं सांगितलं. फॉर्च्युनेटली तो वापस आला, त्याच्या कुटुंबात चांगलं चांगली गोष्ट आहे, नथिंग बॅड अबाउट इट. फायनली तो वापस आला. त्या मेन का त्या दिवशी दुपारी मी निघून गेलो, माझी सुट्टी होती, मी काढून गेलो. त्या 8 दिवसात काय झालं असेल, माझी बदली झाली, हे झालं, याच्यावरती गुन्हा दाखल करा वगैरे 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 सगळ्या गोष्टी झाल्या. हे काय मी तिथं वाचत नव्हतो, मी सगळे फोन वगैरे बंद करून ठेवले ते. तर जे काय होईल त्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे ती मी घेणार होतं, त्यांना काही दुमत नव्हतं. वापस आल्यानंतर बघितलं तर त्या प्रकरणात पुढे काही झालेलं नाही. आणि आढावा बैठकमध्ये घेतल्यानंतर त्याच्यात अजून पुढचं काही नाही, त्याच्या गोष्टी काही नाही, ते पत्र कुठं आलं, किती आलं याचं पण बघितलं नाही. आणि म्हणून मी टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंटचं आता जे इन्स्पेक्शन चालू आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या. मेन व्हाईल मी आता प्रेशरवर घेतो, ते प्रेशर कुठून आलं हे तिथं काही कमीत कमी 1-2 वर्षापासून तरी टाऊन प्लॅनिंगला असिस्टंट इंजिनियर किंवा जेई जुनियर इंजिनियर म्हणून काम करत आहे. मी यायच्या अगोदर ज्युनियर इंजिनियरकडे कोणते अधिकार होते, तर 200 स्क्वेअर मीटरपर्यंतचे किंवा 200 स्क्वेअर फिटापर्यंतचे बांधकाम परमिशन देण्याचे अधिकार होते, ओशी देण्याचे अधिकार होते वगैरे वगैरे होते. माझा 22 मार्च 2018 एक परिपत्रक काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कामाचं वाटप मी रॅशनलाइज केलेलं, त्यांच्यामधून ज्युनियर इंजिनियरकडचे बांधकाम परमिशन ओशी प्लिंथ हे सगळे अधिकार काढून घेतले, त्यांच्याकडे ते विषय ठेवलेले नाही. म्हणजे त्यांच्याकडे 10 विषय असतील तर त्यातले 4 विषय ऑलरेडी मी काढून घेतलेले होते. मग याची उपरेशन तुमचं कमी व्हायला पाहिजे का वाढायला पाहिजे? आणि 22 मार्च हे केल्यानंतर नाही आहे, 22 मार्च आणि ही घटना जवळजवळ मे एंडला झाली. असं मग इन्स्पेक्शन ज्या आम्ही करतो तर त्यांचं कपाट आता उघडलं, आम्ही इन्स्पेक्शन करायला सगळ्या फाईल बघितल्या. त्या इन्स्पेक्शनमध्ये त्यांच्या कपाटात या 2-3 दिवसा म्हणजे बघितलं बोललं तर 85 फाईल आम्हाला सापडल्या. किती? 85. आणि या सगळ्या विषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्यासोबत आहेत. योगेश, रवींद्र पाटलांच्या गायब होण्यामागे नेमकं काय होतं अशी याच्या वेगवेगळ्या चर्चा रंगत होत्या. आता आयुक्तांनी एक वेगळी माहिती पुढे आणलेली आहे. काय काय याच्यातून खुलासे झालेत आणि काय काय प्रश्न, नवे प्रश्न याच्यातून निर्माण होत आहेत? खरं म्हणजे नगररचना विभाग हा सगळ्यात वादग्रस्त विभाग म्हणून नाशिक महापालिकेत सुप्रसिद्ध आहे आणि अनेक वर्षांपासून या ठिकाणी कारवाई या ठिकाणी होत आहेत. लाचलुचपत विभागाने सुद्धा या ठिकाणी अनेकांना पकडलं आहे. त्यामुळे एकूण जर आपण बघितलं तर नगररचना विभागातले अधिकारी हे म्हणजे टेबलावर वजन ठेवल्याशिवाय काम करत नाही असं सगळ्यांनाच माहिती आहे. या ठिकाणी एक मोठी दलालांची साखळीसुद्धा आहे आणि जो माणूस विरोध करतो त्याची कामं या ठिकाणी लवकर होत नाहीत. अशा प्रत्येक असलेल्या अभियंत्याकडे या ठिकाणी 100 ते 150 फाईल प्रत्येकी या ठिकाणी शिल्लक आहेत आणि तोच प्रकार पाटलांच्या बाबतीत पण झालेला होता. पाटील ज्या पाटलांवर जो काही दबाव आलेला होता कामाचा त्यामुळे ते गायब झाले होते, पळून गेले होते असं म्हणता येईल. पण आजची परिस्थिती जर आपण बघितली तर तुकाराम मुंढेंनी हे स्पष्ट केलं आहे की कुठल्याही अधिकाऱ्यावर कुठलाही दबाव नव्हता, फक्त बेकायदेशीरपणे काम करण्याचा दबाव होता किंवा अतिरिक्त काम करण्याचा, म्हणजे काम न करता पैसे कमावणं आणि पैसे मिळाले नसतील तर ते काम होऊ न देणं आणि मग ती फाईल मुंढेंपासून कशी दडवावी या प्रयत्नामधला हा जो सगळा दबाव निर्माण होतो आणि त्यातून हे सगळे प्रकार होत आहेत असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं आहे.
जबाबदाऱ्या या कमी केल्या गेल्या आहेत आणि अगदी सुसूत्रपणे नियोजित करण्यात आलेल्या आहेत. असं असताना कुठेही दबाव वाढायला नको, मात्र असं होत असेल तर त्याला अधिकाऱ्यांची भ्रष्ट मानसिकताच कारणीभूत आहे असंही त्यांनी यामध्ये म्हटलेलं आहे. एकूणच जे महापालिकेचं जे काही भाषण तुकाराम मुंडे यांनी खुल्या व्यासपीठावर केलं आहे त्यामध्ये त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. मी गेल्यानंतर पश्चाताप करू नका. आज पुणे शहरामध्ये त्यांची बदली झाल्यानंतर पुणे शहरातले नागरिक मुंडे बरे होते, मुंडे असायला हवे होते असं म्हणतात. त्यामुळे नाशिककरांनो किमान तुम्ही चूक करू नका असंही त्यांनी आवाहन या ठिकाणी केलेलं आहे. आणि बदलीला कुठल्याही मी घाबरत नाही असंही त्यांनी स्पष्ट करत या ठिकाणी मी काम करणारच आणि नियमानुसार काम करणार हेही त्यांनी इशारा एकूणच नाशिकच्या राजकारण्यांना आणि बांधकाम व्यावसायिकांना दिला आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये तुकाराम मुंडे आपल्या चालीनं किंवा आपल्या आक्रमक पद्धतीनंच या ठिकाणी काम करणार हेही स्पष्ट होतं. बिलकुल, जिथे जातील तिथे तुकाराम मुंडे चर्चेत असतात वेगवेगळ्या कारणांनी आणि आता एका नव्या कारणांनी ते या निमित्ताने चर्चेत आलेले आहेत. मात्र त्यांनी आपण जबाबदारी कशी कमी केली याचा खुलासा देऊन या चर्चेला एक प्रकारे पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीबद्दल. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.